पहिल्यांदाच जव्हार शहरात पोलिसांकडून गांजाचा मोठा साठा पकडण्यात आला. जव्हार पोलिसांची धडक कारवाई, 12 लाख रुपयांचा गांजा जप्त. जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 लाख रुपयांचा गांजा जव्हार शिवनेरी ढाब्यासमोर नाकाबंदी दरम्यान पकडण्यात आला. शहरामध्ये अंमली पदार्थांच्या मोठ्या प्रमाणात साठा पहिल्यांदाच जव्हार शहरात पकडण्यात आल्यानं जिल्ह्यात सर्वच स्तरातून जव्हार पोलिसांचं कौतुक होत आहे. जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, उप पोलीस निरीक्षक अनिल दिघोडे, कैलास राठोड, प्रदीप विटकर, SI सालकर, नंदकुमार गायकवाड यांनी ही धडक कारवाई केली. जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट. शनिवार दिनांक 20/7/24 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून माननीय पोलीस अधीक्षक सय पालकर यांच्या आदेशाने डहाणू नाका शिवनेरी डाब्याजवळ आम्ही नाकाबंदी करीत असताना साधारणतः 48 वाजेच्या दरम्यान एक पिकअप व्हॅन क्रमांक MP 46G 2249 हे वाहन चालत आले. सदर वाहनामध्ये रिकामे भाजीपाल्याच्या कॅरेट होत्या. त्या वाहनाचा आम्हाला संशय आल्याने आम्ही ते वाहन थांबवलं. डोकवून पावले असता त्या वाहनामध्ये रिकामे असलेल्या कॅरेटमध्ये 6 गाठोडे लपटलेल्या अवस्थेत आम्हाला दिसून आले. आमचा अधिक संशय बळवल्याने आम्ही सदर घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार यांना फोनद्वारे माहिती दिली. साहेबांनी सदर गाडीची 2 पंचासमक्ष झडती घेण्याबाबतचे आदेश दिलेले. आम्ही लागलीच स्टाफला 2 पंच आणि झडतीसाठी लागणारे साहित्य अन्य कामी रवाना केले. त्याप्रमाणे स्टाफने 2 पंच आणि झडतीकरता लागणारे साहित्य घेऊन घटनास्थळी आले. 2 पंचासमक्ष त्या गाडीची ड्रायव्हर आणि किन्नरच्या समोर झडती घेण्यात आली. झडती घेते वेळेस त्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या कॅरेटमधून 6 गाठोडे प्लॅस्टिकच्या अन्नातून गुंडाळीने घेतले. चालकाकडे विचारपूस केली असता तसेच किन्नरकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की यामध्ये गांजा आहे. खात्री करण्यासाठी सदर गाठोडे ते उघडून पंचांना देखील त्या मालाचा वास घेण्यास सांगितले असता त्यांनी सांगितलं का यामध्ये उग्रवासाचा पदार्थ आहे. आमची खात्री झाल्याने सदर याची 2 पंचासमक्ष पंचनामा कारवाई केली. रॅपर सॅम्पल काढून घेण्यात आले आणि पुढील कारवाई करून सदर आरोपीविरुद्ध जव्हार पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 169/24 NDPS Act 8 आणि 20 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 संशयित ताब्यात घेऊन यांची चौकशी करून गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास आणि ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील साहेब पालघर, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज सिसाळ साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या स्टाफचं आणि सहकार्याकडील केलेली आहे. आपल्या चॅनलच्या मार्फत आवाहन करतो की सदर युवा पिढीने अंमली पदार्थाच्या आहारी न जाता आपलं आयुष्य व्यवस्थित करावं. सदरच्या अंमली पदार्थासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून हा सापळा रचलेला होता, परंतु आतापर्यंत आम्ही सक्सेस झालो होतो. छोट्या मोठ्या कारवाई करत होतो पण यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात जवळजवळ 31 किलो आणि 468 ग्रॅम हा गांजा मिळालेला आहे. सदरची काढली निश्चित घोषणावक आहे. याबद्दल आम्ही वरिष्ठांना माहिती कळवली आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे.